दक्षिण गंगा म्हणून जगभरात ओळख असलेल्या नाशिकमधील गोदावरी नदीच्या सौंदर्याला नख लावण्याचं पाप शहरातील काही बांधकाम व्यावसायिक करत आहेत. पालिकेतील अधिकाऱ्यांना चिरीमिरी देत दिवसाढवळ्या शहराच्या सौंदर्यावर घाला घातला जातो आहे. याबाबत न्यूज 18 लोकमतच्या पाठपुराव्यानंतर पालिकेच्या स्थायी समितीच्या सभेतही या अनधिकृत बांधकामाचा मुद्दा मनसेसह शिवसेनेच्या नगरसेवकांनी उचलून धरला आणि या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. विशेष म्हणजे या बांधकाम व्यावसायिकाला प्रत्यक्ष जागेवर न जाता ऑनलाईन पद्धतीनं ही परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे आता ही ऑनलाईन परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार आणि गोदा पार्कच्या जागेतलं हे बांधकाम हटवलं जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विशेष म्हणजे बांधकाम केलेली जागा पालिकेनं गोदा पार्कसाठी आरक्षित केल्याचा दावा मनसेचे गटनेते सलीम शेख यांनी केलाय. तर या प्रोजेक्टला ऑनलाईन पद्धतीनं बांधकाम परवानगी देण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं माझ्या हातामध्ये हा नकाशा आहे, या नकाशामध्ये क्लिअर कट म्हटलंय फ्लड लाईन आणि फ्लड लाईन ज्या ठिकाणून जाते त्या ठिकाणी त्या ठिकाणी बांधकाम चालू आहे. तर आपण बघितलं एक ब्ल्यू लाईन एक रेड लाईन, या फ्लड लाईनमध्ये त्याचं काम सुरू आहे आणि खरं तर ऑनलाईन पद्धतीनं याची परवानगी दिलेली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जागेवर प्रत्यक्ष जाऊन त्याची शहानिशा न करता फक्त कागदावर बघून त्यांनी परवानगी दिलेली. आयुक्त साहेबांना विनंती आहे, नगररचनाच्या ज्या अधिकाऱ्यांनी जे दोषी ज्यांनी या ठिकाणी चुकीची परवानगी दिलेली या अधिकाऱ्यांनी तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येईल अशी माझी विनंती आहे. गोदापार्कच्या आरक्षित जागेवर स्वतःच्या गृहप्रकल्पाचं बांधकाम केलं जातं आणि त्यासाठी नदीच्या बाजूनं संरक्षण भिंत उभारली आहे. ही भिंत पालिकेच्या जागेत का उभारली जाते आहे, पण आपलं बांधकाम पालिकेच्या नियमानुसार असल्याचा दावा बांधकाम व्यावसायिकानं केलाय. मग प्रश्न आहे, गोदापार्कची आरक्षित जागा कुठे आहे? माझ्या जागेचे ते ऑनलाईन प्लॅन माझं सँक्शन झालेलं आहे. बरं, 10 वेळा साईट ब्लॉगांनी व्हिजिट केलेली आहे, व्हिजिट करून माझा प्लॅन पास जाईल. आमच्या जागेतच मांडलेलं आहे, पण खाली जागा नाही. आमची नियमाप्रमाणे सिटी सर्वेच्या नकाशाप्रमाणे जी आमची जागा आहे ती तेवढ्याच जागेत प्लॅनिंगनुसार मांडलेली. बरोबर, ते सिटी सर्वेने सँक्शन केलेली, आम्ही नाही. बरं, मग जमिनीची मोजणी अशी होती, अशी नाही होती. बरोबर, पण मग पाण्यात काही जागा आहे का? थोडीफार असेल ती आम्ही निवडली, आम्हाला ऑनलाईन जी मिळाली तेवढीच आम्ही आणि सिटी सर्वेने इथेहून मोजणी करून आम्हाला परवानगी दिली. आम्ही पालिकेतील अधिकाऱ्यांना विचारलं तेव्हा परवानगा नियमानुसार असल्याचं सुरुवातीला त्यांनी सांगितलं, मात्र या अधिकाऱ्यांनाही पालिकेची आरक्षित जागा कुठे आहे असं विचारलं तेव्हा मात्र त्यांची भंभेरी उडाली. उडवाउडवीची उत्तर देऊन त्यांनी वेळ मारून नेली. सर्व नंबर 65 जो आहे आनंदवल्ली मधला तो नदीच्या किनाऱ्यावर आहे. सदर सर्व नंबर 65 ची जी काही ग्राउंड लेवल आहे ती हाय फ्लड लेवलच्या वर आहे. हाय फ्लड लेवल 2 प्रकारचे असतात, रेड लाईन आणि ब्लू लाईन. तर ही जमीन ही रेड लाईन आणि ब्लू लाईन दोन्हींच्या पेक्षा वर आहे, त्यामुळे याला बांधकाम परवानगी देताना जे काही नियमावली आहे ती तपासून नियमाप्रमाणे देण्यात आली आहे.